आपण वारंवार ज्या गोष्टीचा विचार करतो त्याचा इम्पॅक्ट बेसिकली आपल्या मनावरती नेहमी होत असतो. तुम्ही पहा ना, जेव्हा तुमचा एखादा मित्र असेल किंवा तो फार चिडत असेल, रागवत असेल, भांडखोरी स्वभावाचा असेल, तुम्ही त्याचा विचार करून पहा. एक 5 मिनिटं त्याचा विचार करा, ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये एक राग निर्माण होते, एक चीड निर्माण होते, आणि थोड्या वेळ का असे ना आपण त्याप्रमाणे रिॲक्ट करतो. सायकोलॉजिकल पॅटर्न आहे तो. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या नेगेटिव्ह पर्सनबद्दल वारंवार विचार करत असाल किंवा एखाद्या अशा घटनेबद्दल वारंवार विचार करत असाल, त्याचा इम्पॅक्ट आपल्या मनावरती झालेला आहे, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्याचा तुमचा जो स्वभाव आहे किंवा तुमचा नेचर जे आहे किंवा तुमचा बोलण्याची वागण्याची जी पद्धत आहे ती त्याप्रमाणे व्हायला लागते. त्याच्यामुळे नेहमी सकारात्मक लोकांचा विचार करा. तुम्ही ज्या लोकांचा विचार कराल त्या पद्धतीने तुमचं मन आणि तुमचं ब्रेन हे घडायला सुरुवात होतं. तर म्हणून म्हणतोय की फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह लोकांना फॉलो करा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह लेख वाचा, पॉझिटिव्ह पुस्तकं वाचा, आणि मग पहा तुमच्या जीवनात कसा बदल पडतो ते. धन्यवाद.